ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानं महाराष्ट्रभर राष्ट्रवादीकडून पडळकर यांचा निषेध व्यक्त होतोय. मात्र याबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाबद्दल फेसबुकवर अपमानकारक पोस्ट टाकून धनगर समाजाची बदनामी केली जाते. यामुळे आता महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक झालाय. आज बारामती शहर पोलीस ठाण्यात बारामतीतील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे लातूरचे कार्यकर्ता दीपक जाधव, प्रदीप खोब्रागडे अशा अनेक जणांनी धनगर समाजाच्या भावना दुखावल्यात, त्यामुळे त्यांच्या विरोधात निवेदन दिले तसेच गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर महाराष्ट्रभर धनगर समाज आंदोलन करणार असल्याचा इशारा धनगर कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आला. काल गोपीचंद पडळकर साहेबांनी जे पवारसाहेबांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य त्यांचं वैयक्तिक वक्तव्य होतं, त्याचा धनगर समाजाशी कुठलाही काही संबंध नव्हता. पण तरीही राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत, मग लातूरचे आहेत, नागपूरचे आहेत किंवा बारामतीतले काही, त्यांनी धनगर समाजाच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून कमेंट टाकून धनगर समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत. त्यामुळं आज आम्ही बारामती पोलीस स्टेशनमध्ये त्या सर्व पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरुद्ध एक तक्रार नोंदवली आहे इथं. आणि आमची पोलिटिशियनला मागणी अशी आहे की त्यांच्यावर इथं धनगर समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा जर गुन्हा दाखल नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाज एक तीव्र आंदोलन छेडेल. द व्हॉइससाठी विकास कोकरे, बारामती.